मंगळवारी महसूल सप्ताहाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर जिल्हा प्रशासन यंदा महसूल सप्ताह साजरा करीत आहे. संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह तलाट्यांपर्यंत सर्वच नागरिकांच्या दारोदारी जाणार आहेत. एक ऑगस्ट रोजी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी आशीर्वाद, प्रांत अधिकारी उत्तर सोलापूर सदाशिव पडदुने, तहसीलदार उत्तर सोलापूर सैपन नदाब यांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचं वाटप बाळे इथं महसूल दिनी करण्यात आलं. या प्रसंगी मंडळ अधिकारी संतोष कांबळे, तलाटी वर्षा थोरात, कोतवाल राहुल तोडकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांना या विविध दाखल्यांचं वितरण करण्यात आलं. नागरिकांनी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत मनमोकळेपणानं संवाद साधला. ज्येष्ठांनी प्रशासनाकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एका विद्यार्थिनीने शिक्षणासाठी वेळेवर दाखला मिळाल्यानं प्रशासनाचं आभार व्यक्त केलं. एक 8-9 दिवसाखाली क्रिमिनल नॉन क्रिमिनलसाठी अर्ज दिला होता आणि मला शिक्षणासाठी खूप गरज होती, ॲडमिशन होत नव्हतं आणि आता हे लगेच मिळालं म्हणून मी खूप खुश आहे. माझं ॲडमिशनसुद्धा होईल, माझी खूप मला खूप आभार वाटायला लागलाय. थँक्यू फॉर गिविंग सच अ गुड एस्टिमेटिंग. थँक्यू. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, जिल्ह्यातील पेंडिंग कामांचा निपटारा करण्यासाठीच महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना जागेवरच वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले देण्यात येणार आहेत. प्रशासनाची ही सेवा केवळ सप्ताहात नाही तर कायम सुरू राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला. मी अजून प्रश्न समजून घेत आहे, नक्कीच प्रत्येकांच्या समस्येवर मार्ग निघेल, त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. जेवढे पेंडन्सी वेगवेगळे दाखलपत्र वेगवेगळे अर्ज किंवा अपीलमध्ये जेवढे पेंडन्सीज आहेत, ते पेंडन्सीज क्लिअर करण्याच्या उद्देशाने हे महसूल आठवड्याची हे झाली आहे. आणि त्यामध्ये माझे हेच म्हणणं आहे की हे जे 7 दिवस आहे असं नाही की त्यानंतर आमचं काम थांबणार. बरोबर ना? आता मी जस्ट जॉईन झालो आहे. बरोबर, मला 1-1 महिना लागेल सगळे गोष्टी हे करून घ्यायला. पण त्यानंतर जेवढे पेंडन्सीज आहेत ना, ते आम्ही वेगाने खूप प्रचंड वेगाने आम्ही क्लिअर करतो, तोच माझ्या मानासाठी. बरोबर, त्यामध्ये आपली पण सहकार्य मला लागेल. ठीक आहे ना? मला लागेल, तहसीलदार साहेबांना लागेल, SDM साहेबाला लागेल, तलाठीला लागेल, सगळे लोकांना लागेल. आणि मला खात्री आहे की आपले सहकार्य येणारच. बरोबर, तो आता जेवढे जे समस्या आहे ना, कारण हे जे प्रोग्राम आहे त्याचे उद्देश वेगळा आहे, शुभारंभसारखा एक प्रोग्राम आहे. पण जेवढे आपली समस्या आहे, 1-8 महिन्यानंतर ना तलाठी साहेब कोण आहे, हां तर मॅडम एक काम करा ना, वेगवेगळे जे समस्या आहेत ना त्यांच्यासोबत 1-1 महिन्यानंतर हे लोकांना मी ऑफिसला बोलवेणार. तुम्ही तोपर्यंत एक लाईन लिस्टिंग करून घ्या हा ना, आणि त्यांच्यासोबतच करून घ्या. बरोबर, की वेगवेगळे प्रकारचे जे प्रकरणे आहेत जे पण आहेत ते काय काय पेंडिंग आहे. ठीक आहे ना? त्याबद्दल माझ्या ऑफिसला या तुम्ही, आम्ही एकवेळी आरामने बसून त्याचे काहीच मार्क करतो काहीच ना काहीच. ठीक आहे.